संवैधानिक तौर पर आरक्षण नहीं दे सकते बिना पुख्ता प्रमाण के आरक्षण नहीं दिया जा सकता तारीख तो दे दी गई है लेकिन सम्मेलन में कोई आरक्षण नहीं दिया गया है फरवरी तक आचार संहिता लग जाएगी और मराठा आरक्षण का मुद्दा नहीं छूटेगा यह चुनाव को नया रूप देने की सरकार की कोशिश है ना तो विषय एवडा क्लिष्टा है कि तुम्हें मी सुरुआतीपासन मी भूमिका होती कि तुम्हें संविधानिक दृष्टिया आरक्षण शकत नहीं तला जोपर्यंत तुम्हें त्यांचं बॅकवर्डनेस सिद्ध होत नाही सोशली आणि एज्युकेशनली तोपर्यंत तुम्हाला कुठलाही आरक्षण देण्याचा अधिकार नाही तो अधिकार केंद्राला आहे राज्याचा प्रस्ताव पाठवा लागेल एखाद्या पण त्या संदर्भात सरकार तारीख पे तारीख त्यांना देत गेले आणि ते संकट स्वतःवर ओढवून घेतला आहे आता श्रद्धा सबुरी म्हणत आहेत मग तुम्ही कमिटमेंट कशाला केली ती कमिटमेंट आता केली तर पाळा आणि या अधिवेशनामध्ये तुम्ही सांगितलं की आम्ही मराठ्यांना न्याय देणार आहे कुठला न्याय मिळाला ओबीसीलाही मिळाला नाही मराठ्यालाही मिळाला नाही मरा ना। आणि ओबीसीच्या ना। तुलनेत ओबीसीचे जे प्रश्न होते त्या प्रश्नालाही त्यांनी बगल दिली ते भाषण ऐकल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना या महाराष्ट्रातील जनतेला सगळ्याला समजेल की ते भाषण पूर्णत बघितलं तर किती गोलमटोल होतं फिरवा फिरवी होती वेळ मारून नेण्याची भाषा होती आणि त्यातून फार काही निष्पन्न झालंच नाही एकूणच काय तर या अधिवेशनामध्ये आम्ही जे विषय लावून धरले त्यामुळं शेतकऱ्याच्या शेतकऱ्याच्या बांधावर त्यांना जावं लागलं